आत्ताचं आपण शतावरती जाऊन क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये माहिती कशी भरावी ही प्रत्यक्षामध्ये पाहिलेली आहे ही माहिती भरत असताना एका स्टेपला जाऊन आपण थांबतो ज्यात पॉलिसी क्रमांक ॲप मागतं बऱ्याच लोकांना हा पॉलिसी क्रमांक माहिती नसतो तर हा पॉलिसी क्रमांक काढायचा कसा आणि त्याचा वापर कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला त्याची माहिती घेऊ त्यासोबतच ज्यांना कोणाला पूर्ण ॲपमध्ये माहिती कशी भरायची ही पाहायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक दिलेली आहे आणि वर आय आय बटनवर सुद्धा पहा आय आय बटनवर सुद्धा क्लिक केला तर तुम्हाला तो, तो व्हिडिओ सापडेल तर चला पॉलिसी क्रमांक कसा भेटायचा आपण ते पाहू आपल्याकडं जे पॉलि ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन असेल तर ओके नसेल तर डाउनलोड करून घ्या आणि खाल्ल्या साईडला क्रॉप इन्शुरन्स असं ॲप आहे त्याला क्लिक करा ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर एक दोन तीन नंबरचं नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा नंबर तीनला पीक नुकसान त्यावरती क्लिक करा नंबर एकला पीक नुकसानीचे पुरुष ना त्यावरती क्लिक करा त्यानंतर मोबाईल क्रमांक तुमचा जो काही असेल तो तो नंबर इथे टाकून द्या त्यावरती ओ टी पी येतो ओ टी पी पाठवावर क्लिक करा ओ टी पी पाठवावर क्लिक केल्याच्यानंतर आपणाला एक ओ टी पी क्रमांक मिळतो तो ओ टी पी क्रमांक या ठिकाणी टाकून द्यायचा आहे मेसेज बॉक्समध्ये तो ओ टी पी क्रमांक आलेला असेल तिथे जा आणि एकसठशी एकोणतीस आल्याला ओ टी पी क्रमांक मी टाकून दिला त्यानंतर हे पान उघडेल हंगाम खरीप वर्ष दोन हजार एकवीस योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना राज्य आपलं महाराष्ट्र राज्य वरही करत या असं महाराष्ट्रावर क्लिक करा निवडा बटन दावा पुढे येईल नोंदणीचा स्रोत त्यावरती क्लिक करा ज्यांनी सी सेंटरमधून केला असेल त्यांनी एस सेंटर टाकू दे तुमच्याकडं ओ टी पी पॉलिसी क्रमांक असतोच त्यावर नंबर लिहिलेला असतो पण ज्या लोकांनी बँकेमध्ये फॉर्म भरला आहे विमा भरलाय त्याबरोबर पॉलिसी क्रमांक नसतो तर त्यांनी काय करायची बँक स्त्रोत निवडा अर्ज पॉलिसी क्रमांक आता आपल्याकडे नंबर नाही त्यामुळे कुठलेही दोन क्रमांक टाकून द्या मी एक आणि दोन यशस्वी यशस्वीवर दाबा त्याच्या खाली दुसरा पर्याय येतो इतर पर्याय निवडा म्हणून त्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा खाते क्रमांक टाकून द्या ज्या खाते क्रमांकामध्ये आपण फॉर्म भर विमा आहे तो खाते क्रमांक तर दहा शहाण्णव अकरा डबल झिरो दोन शून्य 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 चार चार सहा हा खाते क्रमांक टाकल्याच्या नंतर यशस्वीवर बटन दाबा तुमच्या समोर इथं तीन पॉलिसी क्रमांक आले तर हे तीन पॉलिसी क्रमांक येण्याचं कारण की माझ्या तीन गटामध्ये मी भरल्या मी तीन गटामध्ये मी भरल्यामुळे प्रत्येक प्रत्येक गटाचा हा पॉलिसी क्रमांक आहे तुम्हाला माहिती भरत असताना सुद्धा ह्या तुम्हाला तीन वेळेस माहिती भरावं लागेल प्रथम पॉलिशी क्रमांक द्वितीय पॉलिसी क्रमांक तिथे पॉलिसी क्रमांक माझ्याकडे तीन आहेत म्हणून मी तीन म्हणतो तुमच्याकडे जर दोन गट असतील तर दोन वेळेस भरावं लागेल एक गट असेल तर एक वेळेस भरावा लागेल तर हे पॉलिशी क्रमांक जरी दिले ते पॉलिसी क्रमांक तुम्ही कुठंतरी पेनवरती पेन व्यवहार लिहून काढा बाजूला आणि परत वापस याच्यामध्ये या आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ती पॉलिसी क्रमांक त्या ठिकाणी पॉलिसी क्रमांक टाकून द्या तिथली तिथून पुढली प्रक्रिया आपल्याला पुढे पाहायला मिळते आपणाला ही पूर्ण ॲपमध्ये माहिती कशी भरायची माहिती नसेल तर या संदर्भातला एक व्हिडिओ तयार केला आहे पण तो ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा वर आय बटनावर सुद्धा दिलेला आहे तर तो तिथे क्लिक करून पाहावा त्यामध्ये पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंतची ही ॲपमध्ये माहिती कशी भरावी ही पूर्ण माहिती आहे अशा पद्धतीची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शासकीय योजना असतील किंवा शेतकऱ्याला आवश्यक अशी जी माहिती असेल ती ह्या चॅनलवरती नेहमी मिळते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला लवकरात लवकर तिची माहिती मिळत जाईल धन्यवाद